शरद कुमार बिहारीलाल अर्जितवार कार्यकारी अभियंता ब्रहन मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त 3-3.5 वर्ष अगोदर रिटायर झालो आहे. मला प्रश्न विचारा मग सर, नेमकं आपण आंदोलनासाठी आले आहेत. काल आपला पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. नेमकं आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि का आंदोलनासाठी बसावं लागतं आपल्याला? आमचं मागणं असं आहे की आमचं अजूनपर्यंत आम्हाला पेन्शन काही मिळालेलं नाही आहे. हा डिसेंबर 2022 जी आर आला आहे त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही आहे. आम्ही अजून म्हणजे जवळजवळ 3-3.5 वर्ष झालं निवृत्त झालो. आम्ही वंचित आहे अजून सेवा. आम्हाला फक्त PF मिळाले. PF म्हणजे आमचेच पैसे आम्हाला मिळाले आहेत, बाकी काही मिळाले नाही. ग्रॅच्युटी नाही, पेन्शन नाही, काही नाही मिळालेलं आहे. रजा भत्ता वगैरे काही मिळालेलं नाही. तर आमची मागणी आहे की जो GR निघालेला आहे, जवळजवळ आता 10 महिने झाले GR निघून, पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही आहे. तर त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आम्हाला पेन्शन तर ऑर्डर मिळायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही अजून हलणार नाही. या संदर्भात आपण सरकारला काही निवेदन पत्र दिलेलं आहे. आमचं बऱ्याच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नंतर सामान्य प्रशासन त्यांचे जॉईंट कमिशनर, नंतर इथे मंत्रालयात पण त्याची कॉपी दिलेली आहे. आमचं पाठपुरावा, आमची फाईल तयार आहेत, पण आम्हाला अजून म्हणजे काही न्याय मिळाला नाही. म्हणून मी कालपासून बसलोय. BMC मध्ये पालकमंत्र्यांचं ऑफिस देखील खोलण्यात आलं आहे. आता ते पण ते सरकार देखील चालवत आहे. पण साहेबांना पण भेटलो, साहेबांना पण साहेब बोले आम्ही लेटर देतो, तर ते लेटर वगैरे पण साहेबांची सही झाली नाही. पण साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, साहेबांना अप्रेस केलं, साहेबांचं मी बघतो सांगतो, पण अजून काय आम्हाला झालं नाही काम. समजा आपल्या मागण्या पूर्ण करण्यात नाही आल्या तर आपल्या पुढची भूमिका काय? आमचं 15 दिवस वाट बघणार नाही. त्यानंतर मग अमरण उपोष. कारण आम्हाला आता बघा, तुम्ही विचार करा, पेन्शन नाही, काय काय करणार? म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर आम्हाला एकच स्रोत होता की बाबा पेन्शन. आता पेन्शन मिळा, प्रत्येकाची जबाबदारी आहे ना. रिटायरमेंट पण मुलीचं लग्न जे काय असेल, प्रत्येकाचे वेगळे वेगळे, माझं वेगळे, परते वेगळे, तर ती आपल्या माणूस विचार करतो बाबा मला काही पेन्शन भेटेल, त्याच्यातून आम्ही जीवननिर्वाह करू. मग कसा निर्वाह करायचा? उदरनिर्वाहाचा प्रश्नच आहे. आता मला ऑर्डर मिळालेली आहे मार्चमध्ये, पण तरी सुद्धा माझा अजून PF सुद्धा नाही काढलेला आणि हे पण नाही मिळालेलं आहे. कोणतेच लाभ मिळालेले नाही आहेत. बघा, आता आमचं 58 वर्ष पूर्ण झालं. आता आम्ही जे काय आमचं होतं ते आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी सगळं खर्च करून आम्ही मोकळे झालो. आणि आता ह्या वयामध्ये आम्हाला पेन्शन मिळेल आणि त्याच्यावर आम्ही व्यवस्थित आमचं आयुष्य काढू असं आमचं हे असताना आता ते आम्हाला मिळालंच नाही. बरं, ह्या वयात माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार वगैरे, मग औषध पाण्याचं वगैरे खर्च तो कुठून करणार? जरी आमची मुलं असली तरी आज त्या मुलांना सरकारी नोकऱ्या नाही आहेत. जरी शिकलेले असले तरी त्यांना तेवढा पगारही नाही आहे. मग ती मुलं त्यांचं आयुष्य जगतील की आमच्याकडे बघतील? ते बघतील हो आम्हाला, पण आमचं असून ते शासनाकडे त्यांनी ठेवलेलं आहे, मग आम्ही कसं जगायचं? आणि ह्या वयात आम्हाला इथे खाली बसावं लागतं दिवसभर. BMC ने काहीच दिलेलं नसल्यामुळे आम्हाला इथे दिवसभर बसावं लागतं. माझं नाव लक्ष्मण शामराव डिकाटे, मी BST कुर्ला डिपोला कार्यालय. सर, काय सांगाल, आपल्याला आंदोलनाला बसावं लागत आहे? महाराष्ट्र शासनाने जो 2014-12 GR काढलेला आहे त्याच्यानुसार आम्हाला आतापर्यंत कुठलीही सेवा सुविधा मिळालेली नाही. आणि त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की फक्त यांना प्रमोशन देऊ नका आणि अनुकंपावर होता, एवढ्याच 2 गोष्टी दिलेल्या आहेत, बाकी व्यतिरिक्त काही दिलं नाही. आणि त्याच्यात लिहिलेलं आहे की यांना सगळ्या सेवा सुविधा देण्यात याव्या, विशेष करून सगळं. पण तरी 8-10 महिने झाले तरी कुठल्याच प्रकारची आम्हाला सेवा दिली नाही. त्याच्यात 14-12 तर GR ची तर अंमलबजावणी त्यांनी केलीच नाही. सेवानुक्त कर्मचाऱ्याची 2019 पासून कोणाची ग्रॅज्युटी दिली नाही. आज 2019 पासून मृत्यू कर्मचारी आहेत, 5 मृत्यू कर्मचारी झाले. त्यांच्या फॅमिलीचे एवढं त्रास आहे का, त्यांना सुद्धा ग्रॅज्युटी मिळाली नाही अजून. त्यांचे हाल एवढे होते, मुलाबाळांचे हाल होत आहे, फॅमिलीचे हाल होत आहे, त्यांना ग्रॅज्युटी इतकेच नाही का. कुलाब्याला 10 चक्रा मारले असेल त्याने, GM ला भेट द्या, GM ला भेट द्या, पण GM ची अजून भेट झाली नाही. खालचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला वरपर्यंत जाऊच देत नाही. आपण या संदर्भात शासनाला काही पत्र लेखन केले? शासनाला आतापर्यंत 20-22 पत्र व्यवहार केलेले आहे. आम्ही सांगतो शासनाचे जे आमचे जे BST चे कर्मचारी आहेत
जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही मिळालेलो आहोत, त्यांच्या हातात पत्र सुद्धा दिलेले आहेत. हां ते शासनाला गाईडलाइन मागतात ते सर, ते जी आर वरती गाईडलाइन मागतात. हां बोला बोला. हां तर ती आम्ही सांगतोय, आमचे जे अधिकारी आहेत आम्ही अधिकारीला भरपूर वेळा भेटलेलो आहे, आमच्या महिलासुद्धा जाऊन आल्या तरी कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. तसं आहे आम्हाला बेस्ट कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या रजा देत नाही, विकलीच्या व्यतिरिक्त कुठलीही नाही. ज्या दिवशी जर कामावर नाही गेल्या त्या दिवशीचे पगार कापण्यात येते. आज जर आम्ही 20 दिवस कामाला गेलो तर 20 दिवसाचे पगार देणार. त्याच्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्याचा प्रवास भत्ता अजून दिलेला नाही आम्हाला. LTI 2019-16 पासून दिलेलं नाही आम्हाला, ते दिलं नाही. वार्षिक वेतनवाढ देत नाही, असा GRमध्ये कुठलाच उल्लेख नाही का यांना काही देऊ नका. पण आमची जी बेस्ट प्रशासन आहे ते देत नाही. आणि आमची जी सर्वात महत्त्वाची म्हणजे सिनियरिटी, जी आम्ही काम करतो, जे काम 9 वाजता कोणी जातात, जे ऑफिस टाईम असतो 9 ते 5 जातात. आमच्याकडे BST ही 22 तास चालू असते, त्यानुसार सिनियरिटीनुसार काम दिलं जाते. आम्ही आमची सेवा ही 30-30 वर्षे होऊन सगळे हे जे कर्मचारी आहेत 55, 57, 50 पुढचेच आहेत, तरी त्यांना अशी सिनियरिटी दिली जाते का त्यांना रोजंदारीच्या बेसिकवर काम दिले जातात. सर्वात जास्त त्रास आम्हाला सिनियरिटीची आहे. 14-12 अंमलबजावणी हे शासनाने करायला पाहिजे. शासनाच्या GRनुसार BST ने 14-12 अंमलबजावणी ताबडतोब करा. जर 14-12 GRची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार. किशोर गोविंदराव डेकाटे, मी BST मध्ये 28 वर्ष 3 महिने काम केलं कार्यरत सेवानिवृत्त, आणि त्याच्यानंतर 1-8-2021 मी सेवानिवृत्त झालो. त्यापासून मला फक्त PF मिळाला, बाकी इतर कोणतेही लाभ मिळाले नाही. आणि ग्रॅज्युटी एनकॅशमेंट वगैरे हे सर्व बाकी आहे. दुसरं म्हणजे 21-12-2019 जो अधिसंख्याचा जो GR निघालेला होता त्याच्यामध्ये असं काहीही नव्हतं की रजा द्यायच्या नाही काही नाही. बाकी इतर सर्व डिपार्टमेंटला CL PL सर्व रजा देतात, पण फक्त BST मध्येच हा असा नियम कसा लागू केला, म्हणजे कायद्यामध्ये बसतो की नाही बसत कसा लागू केला, आणि तो CL नाही PL नाही, आणि जर रजा घेतली तर त्यांना विदाउट पे केल्या जातात. 2019 पासून त्याला कोणतीही रजा दिली जात नाही. आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची एवढी हरॅसमेंट आहे, जे सिनियरिटी असते आमची 4-4 महिन्याची सिनियरिटीनुसार चेष्टाता यादी म्हणतो, त्याच्यानुसार त्यांना ड्युट्या दिल्या जातात. तर ती जी सिनियरिटी आहे ती सिनियरिटी एकदम खालती करून गेली आमची, म्हणजे त्यानुसार आम्हाला त्या ड्युट्या भेटत नाही. जसं आम्ही आज लागलेलं रोजंदारी पद्धतीने लागल्यासारखं, तर त्याच्यामुळे तो खूप त्रास आहे. आम्हाला कधी बोलवतात कामावरती. आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत या आंदोलन? ह्याच प्रमुख मागण्या म्हणजे कोणते 21-12-2019 हा कोणत्याही डिपार्टमेंटला लागू नाही रजा न देणे, पण BST मध्ये का लागू केला, कोणाच्या कायद्याने कोणत्या नियमात बसून लागू केला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे सिनियरिटी, आमची सिनियरिटी कशी का हे केलेली आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता 2019 पासून इन्क्रीमेंट नाही आहे. 2019 पासून कोणालाही इन्क्रीमेंट दिलेलं नाही आहे. आणि आता 14-12-2022 GR शासनाने काढलेला आहे, तो आम्ही नाही काढलेला आहे. 14, आता 10 महिने झाले, 10 महिन्यापासून कोणतीही इन्क्रीमेंट नाही, आम्हाला काही ग्रॅज्युटी अजूनपर्यंत मिळाली नाही. 10 महिन्यापासून आम्ही बरेचसे पत्रव्यवहार खूप केले, प्रत्यक्ष जाऊन काही भेटलो, पण जनरल मॅनेजरनी आम्हाला भेट दिली नाही. आमचे कार्यरत असताना 5 कर्मचारी मरण पावले. एक तर कर्मचारी ऑन ड्युटी म्हणजे कामावर असताना किशोर परातये म्हणून तो कार्यरत, कारण की त्याची सिनियरिटी काढून टाकलेली होती आणि त्याला ड्युट्या बरोबर देत नव्हत्या, तर त्याच्या त्या धास्तीनं तो अटॅक येऊन मरण पावला. असे बरेचसे कर्मचाऱ्यांचे खूप प्रश्न. आणि ग्रॅज्युटी 14 आमचं एकच आहे, 14-12-2022 शासन निर्णय याची अंमलबजावणी ताबडतोब व्हायला पाहिजे. जर हे जर नाही झालं आम्ही 10-15 दिवस वाट बघणार, नाही तर अन्नत्याग करून आ मरून उपोषण करणार, पण हे घेतल्याशिवाय सोडणार. मी विलास कुंभारे, असिस्टंट इंजिनियर BMC. सर, ज्याच प्रकारे आपण पाहतोय BMC मधून कुठेतरी लोक सरकार आपल्या सर्वसामान्य नागरिकांसोबत दुजाभाव करत आहे, कसं पाहताय याच्याकडे? थोडक्यात दुजाभाव सरकारनं शासन करत नसून आमच्या BMCचेच मध्ये दुजाभाव चाललेला आहे. एकीकडे तुमचं अधिसंख्यपद दिलं, एका काही लोकांना अधिसंख्यपद दिलं, काही लोकांना अधिसंख्यपद दिलं नाही.
जे की तुम्हाला 2019 जी आर प्रमाणे सर्वांना अधिसंख्या पदावर टाकायला पाहिजे होतं. आता दोन केसेस तुमच्या आता तुमच्या समोरच आहेत. या मॅडमला अधिसंख्या पदाची ऑर्डर मिळालेली नाही, यांना मिळालेली आहे. या मिळालेली असूनसुद्धा त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही, यांना तर मिळालेलीच नाही. यांना का मिळाली नाही त्यांचं पण उत्तर प्रशासनाने अजूनपर्यंत दिलेलं नाही. आणि ते वेळोवेळी विचारल्यानंतर फॉलोअप केल्यानंतर ते सांगतात की आम्ही मार्गदर्शनला कमिशनरला शासनाला पाठवलेलं आहे. पण शासनाला हे रिलेटेड टू BMC असताना किंवा BMC प्रशासनाचं काम असताना शासनानं मार्गदर्शनला पाठवायचं काहीच जरुरी नाही आहे असं मला वाटते. आणि त्याच्यामुळे हे सर्व डिले होत आहे, विलंब होत आहे सर्वांना. आणि जे परिपत्रक BMC कमिशनरच्या साईने निघतात ते परिपत्रक निघूनसुद्धा काही लोकांना PFचे दावे पण मिळालेले नाही आहेत, तर त्यांनी कशा पद्धतीने उदरनिर्वाह करायचा हे तो प्रश्न पडलेला आहे. मी गीता तुकाराम भगत, प्रशिक्षिका. मी 1 मार्च 2023 सेवानिवृत्त झालेली आहे. पण आमच्या या ST लागल्यानंतर SBC ज्यावेळेला आम्हाला कन्वर्ट केलं त्याच्यानंतर अधिसंख्यपद असं हे 2019 सुरू झालेलं आहे. पण 2019 मी 2023 सेवानिवृत्त झाल्या होईपर्यंत मला अधिसंख्येची कोणतीही ऑर्डर आमच्या खात्याकडून मिळालेली नाही. तर ते अगोदर 19 जी आर प्रमाणे त्यांना ऑर्डर द्यायला पाहिजे होती. हां, 2019 जी आर प्रमाणे ही ऑर्डर मिळायला पाहिजे होती. परंतु मी 23 रिटायर होऊनसुद्धा मला ती अजून मिळालेली नाही आहे.